पुढची बातमी बघूया. शालेय शिक्षण मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावल्याचं समजतंय. वर्षा गायकवाड यांनी ही बैठक बोलावलेली आहे. आज ही बैठक होणार आहे. लसीकरण नियोजनाचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात होतीये. त्यांचा वयोगट 15 ते 18 आहे. या वयोगटातल्या मुलांचं लसीकरण आजपासून सुरू होत आहे. या अनुषंगानं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक तातडीची बैठक बोलावलेली आहे. लसीकरणाबाबतचं नियोजन नेमकं कसं केलं जात आहे, कशा पद्धतीनं आणखी केलं जाऊ शकेल याबद्दलचा आढावा घेतला जाईल. राज्यामध्ये गेल्या 24 तासात 11,877 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे, तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मुंबईत सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. गेल्या 24 तासात 8,063 इतके नवे रुग्ण सापडलेले आहेत. धारावीमध्ये 60 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. पुढची बातमी बघूया. मुंबईमध्ये कोरोनाचा लवकर आता रिपोर्ट मिळू शकणार आहे. लक्षणं असणाऱ्या रुग्णांना हा अहवाल लगेच मिळू शकणार आहे. दिवसातनं 2 वेळा पॉझिटिव्ह अहवाल मिळू शकेल. तातडीनं उपचार मिळावेत यासाठी हा निर्णय घेतला गेल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून रोज संध्याकाळी रुग्णालयातले उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन बेड्स आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धीपत्रकाच्याद्वारे दिली जाईल. याबाबतची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. यासंदर्भातलं एक ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय आणि यापुढे कशा पद्धतीनं या सगळ्या महत्त्वाच्या बाबींविषयीच्या अपडेट्स दिल्या जातील याची माहिती सुद्धा आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा राज्यातला वाढतोय, ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या देखील राज्यातली वाढताना दिसतीये. एक नजर आपण टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोणकोणत्या भागांमधली रुग्णसंख्या जास्त आहे ते पुणे महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 36 रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड क्षेत्रात 8 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत, तर पुणे ग्रामीणमध्ये 2 रुग्ण आढळलेले आहेत. सांगलीमध्ये 2, ठाण्यात 1, तर मुंबईत 1 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला आहे. राज्यातली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीये आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनेक निर्बंधही घातले जात आहेत. मात्र अनेकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं दिसून आलेलं आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीकडून दयानंद सभागृहात एका डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला कोरोना प्रतिबंधक नियमांना अक्षरशः हरताळ फासल्याचं दिसून आलं. सर्वसामान्य नागरिकांना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगळे नियम आहेत का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित करण्यात आला. लातूरमधला हा धक्कादायक प्रकार, दयानंद सभागृहात डान्स कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. किती मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झाली आहे. सभागृहात कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलेलं नसल्याचं या सगळ्या दृश्यांमधनं स्पष्टपणे दिसतंय. सर्रासपणे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली केली गेल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे.